तर आता मी आरोही दीदीला केलं कॉंग्रॅच्युलेशन, कारण की आरोही दीदीची यूट्यूबवर आहे ना 5 लाख सबस्क्रायबर झाले. आणि आज मला दादाने सांगितलं की आपल्याला गाडीचं स्पॉइलर टाकायला जायचं, त्यामुळे मी खूप खुश झालो आणि आता चाललो आहे आम्ही गाडीत स्पॉइलर टाकायला. आणि आता आलो आहे आम्ही शोरूमला आणि चाललो आहे आता मधीन. गाडी ना तिकडं पार्क केलेली आहे आणि आम्हाला वाटलं शोरूमवरच बसवता, पण ते बोलले वर्कशॉपवर बसवणार आहे. तर मग गाडी येते आणि मी ना दादाला आहे ना लिफ्ट मागत होतो, पण दादाने माझ्यासमोरच थांबवली कारण की सगळ्यांना बसायचं होतं. आणि आता आलो आहे आम्ही वर्कशॉपला आणि आता आहे ना ते बसवत आहे स्पॉइलर. आणि याच्यानंतर आहे ना गाडी ना इतकी भारी दिसणार आहे ना. आणि त्यांनी ना आता स्पॉइलर बसवले, बघा किती भारी दिसते गाडी. आणि आता आलो आहे आम्ही एका दुकानात जे की दादाला ते बसवायचं होतं. आणि सगळ्यांनी ना ते सीट काढून ठेवलेले होते कारण की ते मॅट टाकायची होती.